दरम्यान वोट बँक मेंटेन व्हावी म्हणून शरद पवार प्रत्येक विषयावर टिप्पणी करतात असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पवारांवर टीका केली आहे. बाबरी प्रकरणी कोर्टानं दिलेल्या निर्णयाचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केलंय. तेव्हाच्या सरकारनं काही कारण नसताना अडवाणी उमा भारती यांच्यावर खटला भरला, मात्र त्यांची मुक्तता झाली याबद्दल आम्हाला समाधान आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी काय म्हटलंय पाहूयात. पवार साहेबांचं कसं आहे की प्रत्येक विषयावर काहीतरी अशी टिप्पणी केल्याशिवाय त्यांना त्यांची जी वोट बँक आहे ती मेंटेन करता येत नाही, त्यामुळे त्यांना ती टिप्पणी करावीच लागेल. त्यांनी अशी टिप्पणी करणं हा न्यायालयावरचा अविश्वास आहे. आणि हाच प्रॉब्लेम गेली काही वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये झाला आहे की स्वतःला मिळाला तो न्याय आणि इतरांना मिळाला तो न्याय न्याय अन्याय. बाबरी मस्जिद पाडण्याच्या विषयामध्ये जो खोटा दावा केला गेला त्याच्यामध्ये सगळे निर्दोष सुटले हा आणखीन एक आनंदाचा विषय. आणि त्यामुळे सगळेजण देशभरामध्ये आनंद व्यक्त करतायत. न्यायालयाचे सुद्धा आम्ही शतशः ऋणी आहोत. बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सीबीआयच्या विशेष कोर्टानं दिलेल्या निकालाचं शिवसेनेनं स्वागत केलंय. आपल्याला हाच निकाल अपेक्षित होता अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. या प्रकरणी संजय राऊत यांनी लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी यांचं अभिनंदन केलंय. विशेष न्यायालयाने जो सीबीआय न्यायालयाने जो निर्णय दिया है मैं मेरी पार्टी की तरफ से शिवसेना की तरफ से अभिनंदन करता हूँ. अडवाणी साहब का, मुरली मनोहर जोशी जी का, सभी का, उमा भारती जी का, रुतम बरा जी का, सतीश प्रधान जी का, जो उस वक्त वहाँ मौजूद थे और संघर्ष कर रहे थे, मैं सबका स्वागत और अभिनंदन करता हूँ.